पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील शेतकरी कष्टकरी जनतेच्या हृदय सिंहासनावर आरूढ असलेले लोकनेते मतदारसंघाचे स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांच्या तृतीय पुण्यस्मरणा निमित्त विनम्र अभिवादन। नाना आपल्या आठवणी आम्ही निरंतर प्राणपणाने जपत राहू, आपल्या स्मृती आम्हास सदैव प्रेरणा देत राहतील। अभिवादक संतोष सुळे, माजी सदस्य जिल्हा नियोजन समिती सोलापूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलवरील पीव्हीआर म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तेथे नादतो ज्ञान राजा सुपात्र, तया आठवीत महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। परमात्मा पांडुरंगाचा पालखी सोहळा आज पंढरीतील श्री विठ्ठल मंदिराकडून अलंकापुरी म्हणजेच आळंदीकडे रवाना झाला असून भगवंत आणि संत यांच्या अनुपम्य भेटीच्या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी या पालखी सोहळ्यात हजारो भाविक सहभागी होत असतात। आज 23 नोव्हेंबर रोजी पंढरीतून मार्गस्थ झालेला हा पालखी सोहळा कार्तिकी वद्याशी आळंदीत दाखल होणार आहे। या पालखी सोहळ्यात विविध फडकरी दिंडीकरी समाजाचाही सहभाग असतो। आषाढी एकादशी सोहळ्यासाठी देहू आळंदीतून संतांच्या पालख्या पंढरीकडे प्रस्थान करतात, तर आता पंढरीतील कार्तिकी शुद्ध एकादशी सोहळा संपन्न झाल्यानंतर पौर्णिमेच्या दिवशी काला महाप्रसाद श्री विठ्ठलाचा पालखी सोहळा आनंदीकडे रवाना होत असतो। साम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानेश्वर महाराज यांना समाधी देण्यासाठी पंढरीला पंढरपूरहून सर्व संतांच्या सोबत सर्व देवांना घेऊन आळंदीला गेले, सर्व तीर्थांना आज्ञा केली की तुम्ही तिथं आळंदीमध्ये उपस्थित व्हा। स्वतः पंढरीने ज्ञानोबरायाला समाधी दिली, म्हणजे समाधीच्या वेळेला ज्ञानोबरायाचा उजवा हात पंढरीने धरला, डावा हात निवृत्तीनाथाने धरला आणि समाधीस्थळावरती नेऊन त्यांना समाधीस्थ केलं। त्यावेळेला पंढरीने ज्ञानोबरायाला एक शब्द दिला आहे की प्रत्येक वर्षी तुझ्या या समाधी उत्सवासाठी मी आळंदीला येत जाईन। तसं तर पूर्वीपासून 700 वर्षापासून पंढरपूरहून आळंदीला दिंडी जाण्याची प्रथा आहे, पण पांडुरंगाच्या पादुका काही आपण घेऊन जात नव्हतो। देवाने दिलेला शब्द आहे ज्ञानोबरायाला, मी येत जाईन म्हणजे देव जात असणार आहे, पण देवांचं जाणं आणि येणं हा आपल्या चर्मचक्रूचा विषय काही होऊ शकत नाही। मग त्यामुळं विचार असा केला, आपण तर जातोच आहे, दरवर्षीच जातो आहे आळंदीला, 300 वर्षापासून जातो आहे। मग पांडुरंगाच्या पादुका जर बरोबर घेऊन गेलं तर जो देवानं शब्द दिलेला आहे ज्ञानोबरायाला, मग तो शब्द देवाने खरा केल्यासारखाही होईल। म्हणून मग 2014 पासून पांडुरंगाच्या पादुका घेऊन आपण आळंदीला जातो आहे, अष्टमीला तिथं पोचतो आहे। अष्टमीपासूनच त्या ज्ञानेश्वर महाराजांच्या सोहळ्याची सुरुवात आहे, अष्टमी ते अमावस्या, आपण अष्टमीला तिथं पोचतो। अमावस्या दिवशी काला झाला की तिथून परतीचा प्रवास चालू करतो आणि मार्गशीर्ष शुद्ध नवमीला पंढरपूर मुक्कामी आपण परत येतो आणि ह्या पादुका परत आणखी तिथं मंदिरामध्ये येऊन म्हणजे देवस्थानचे आपण स्वागत करतो। आता हे कसं आहे, जाताना आपल्याला आपण बांधलेलो ह्याच्यामध्ये पौर्णिमेचा काला झाल्याशिवाय आपल्याला पंढरपूर सोडता येत नाही आणि तिथला सोहळा हा अष्टमीपासून सुरू झालेला असल्यामुळं अष्टमीच्या पुढं नवमी दशमी जाण्यामध्ये काही त्याची म्हणजे अर्थ नाही, आपण अष्टमीला पोहोचतो। दिवस जर बरोबर असले तर 9 दिवसामध्ये, दिवस एखादा जर ज्यादा आला तर आपण 10 दिवसात आणि 1 दिवस जर कमी आला तर 8 दिवसामध्येच आपल्याला पोहोचावं लागतं। हे साधारणपणे 250 किलोमीटरचं अंतर आपण 8 ते 9 दिवसामध्ये जातो, त्यामुळं जाताना ज्यादा मुक्काम करायला कुठेही आपल्याला संधी नसते। रोज आपल्याला साधारण 35 किलोमीटर 38 किलोमीटर चालावं लागतं। ज्ञानेश्वर महाराज किंवा तुकोबारायचा पालखी सोहळा त्याच्यामध्ये त्यांना 18-19 दिवस असतात, कारण तिथून कधी निघायचं, आता ते अष्टमीला तुकोबाराय सप्तमीला हलतात, ज्येष्ठ वद्य सप्तमी, ज्ञानोबराय अष्टमीला हलतात आणि मी इथं 10 मेला पोचायचं असतो, त्यामुळं त्यांना कधी 18-19-20 दिवस मिळतात। काही ठिकाणी त्यांना दुसराही मुक्काम करायला मिळतो, काही काही
सुरुवातीचे दोन दिवस जर सोडले म्हणजे आळंदी ते पुणे आणि पुणे ते सासवड हे दोन मुक्काम मात्र मोठे मुक्काम आहे, पण त्याच्यानंतर पुढे जेजुरी 18-19 किलोमीटर, तिथून पुन्हा वालं परत 12 किलोमीटर, वाल्यावरून परत लोणंद 18 किलोमीटर, म्हणजे असं आणि पुढं पुढं तर आणखी कमी होत जातो। मग त्या सोहळ्यामध्ये दिवस आपल्याकडं भरपूर उपलब्ध आहेत, या सोहळ्यामध्ये आपण पौर्णिमेच्या अगोदर पंढरपूर सोडता येत नाही, अष्टमीच्या पुढं तिथं जाऊन चालत नाही, कारण नामदेवरायाच्या शब्दाप्रमाणे अष्टमीपासून तो सोहळा सुरू झाला आहे। येणारे लोक काही दशमीला येतात, एकादशीला येतात आणि काही तर त्रयोदशीचाच दिवस महत्त्वाचा म्हणून त्रयोदशीला येणार आहेत, पण आपल्याला अष्टमीला पोचावं लागतं, आपण अमावस्येला परतीचा प्रवास चालू करतो।